कल्याणनगर महामार्गावरील शहाड रेल्वे उड्डाणपुलावर खड्ड्यांचे साम्राज्य, वाहन चालक त्रस्त. कल्याणनगर महामार्गावरील शहाड रेल्वे उड्डाणपुलावर खड्डेच खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमधून वाहन चालकांना मार्गक्रमण करावे लागत आहे, त्यामुळे पुलावर वाहतूक कोंडी होत असून या खड्ड्यातून मार्ग काढताना अनेक वाहन चालकांचे अपघात होत आहेत, यात वाहनांचे देखील नुकसान होत आहे. कल्याण मुरबाड मार्ग पुढे माळशेज घाट मार्गे नगरकडे जातो, त्यामुळे हा मार्ग तसेच त्यावरील शहाड रेल्वे उड्डाणपूल हा महत्वाचा आहे. या पुलावर पावसाळ्यात खड्डे पडले आहे, तर पुलावरील गर्डर देखील बाहेर आले आहेत. खड्डे आणि गर्डरचे झटके खात वाहन चालकांना प्रवास करावा लागत आहे, त्यामुळे सकाळ संध्याकाळ वाहन चालकांना पुलावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने या समस्येकडे लवकरच लक्ष द्यावे व खड्डे बुजवावेत अशी मागणी वाहन चालकांकडून केली जात आहे. माझं नाव कृष्णा सुरेराव आहे, मी महाराजमध्ये राहतो. माझं ह्या रस्त्यावरून रोजच्या 5 ते 6 फेऱ्या होतात दिवसामध्ये. हा रस्ता आहे ना, दर पावसाळ्यामध्ये याला भरपूर खड्डे पडलेले असतात. गव्हर्नमेंट काय करत आहे, शासन काय करत आहे, का ह्या रस्त्यावरती नुसते खडी आणून टाकतात, तर ते टेम्पररी होते आणि भर पाण्यामध्ये टाकतात, त्यामुळे ते परत गाड्या आल्या की ती खडी परत निघून जाते पूर्णपणे, आणि परत तो खड्डा आहे ना तसा तसा भरला तो. जेव्हा 2-3 दिवस पाऊस मोकळा होतो त्या टायमाला या खड्ड्यामध्ये आहे ना, एकतर चांगल्या प्रकारची डांबर टाकली पाहिजे, ज्यामध्ये डांबराचं प्रमाण जास्त आहे, अशी डांबर या खड्ड्यामध्ये टाकली पाहिजे, जेणेकरून ती आहे पावसामध्ये निघली जाणार नाही. हा या ठिकाणी रोजचे आहेत ना स्कूटीवाले, रिक्षावाले, मोठे मोठे खड्डे पडले, स्कूटीवाले अक्षरशः पडतात. आणि जेव्हा खूप पाणी पडतो, जास्त पाणी पडतो, त्यावेळेस काय होतं आहे की ह्या खड्ड्यामध्ये पाणी भरतं आहे आणि नागरिकांना तो खड्डा दिसला जात नाही. आणि स्कूटीची चाकं टायर छोटा असल्याकारणाने काय होतं आहे, त्यांचा तोल बसत नाही, पटकन ते खड्ड्यात पडून बाजूला पडतात. मागून जी गाडी येणारी असते ती त्यांच्यावरती अंगावरून जाते किंवा पायावरून हातावरून जाते, असे अपघात या रस्त्यावरती नेहमीच होत असतात आणि शासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज, कल्याण.